की आम्हाला या सरकारमध्ये भाजपा बरोबर सामील करण्यासाठी आपण आम्ही तुम्हाला विनंती करत आहो. दादांनी काय म्हणजे पक्षाच्या विरोधी काय काम केलं असता तर तुम्ही त्या दादाला उपमुख्यमंत्री कसे केले असते. आणि कमीच बोललेलंच बरं, कारण मलाही एक दिवस माझ्याही पुस्तक लिहिण्याची वेळ येणार आहे. प्रफुल्ल पटेल म्हणजे एक साया, प्रफुल्ल पटेल म्हणजे पवार साहेब का परछाई, हे होता की नाही. हात जोडून पाय जोडून मी त्यांना विनंती करतो की बाबा आमच्या दैवत, जरा आमची पण भावना तुम्ही समजा, आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्या. आपल्या सर्वांचे दैवत आणि आपल्या सर्वांचे नेते, माझे नेते आदरणीय शरद पवार साहेबांना प्रणाम करून आजच्या या माझ्या भाषणाची मी सुरुवात करत आहे. आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार, आपल्या प्रांताचे अध्यक्ष माननीय सुनील तटकरेजी, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब, मंचकावर बसलेले आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब, आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, माननीय दिलीप वळसे पाटील साहेब, धनंजय मुंडेजी, रूपालीताई चाकणकर, आपले उपाध्यक्ष नरहरी झिरवळ साहेब, तसेच आपले मंत्री धर्मराव बाबा आत्राम, अनेक मान्यवर मंडळी, सर्व मंत्रीगण, आमदार, विधान परिषदेचे आमदार, माजी आमदार, माजी खासदार, सर्व पक्षाचे मान्यवर नेते आणि समोर बसलेले हजारो हजारोच्या संख्येने आलेले महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंधू भगिनी आणि माझे तरुण मित्रांनो, सर्वप्रथम आत्ताच आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून हात वर करून आदरणीय अजितदादा पवार आमचे नेते यांचा आपण स्वागत केला आहे. आणि त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आज जिथे आपण आहो या पुढे हिमालयाच्या शिखरापर्यंत घेऊन जावं, नेतृत्व प्रदान करावं, अशीच माझ्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि माझा त्यांच्या मागे पाठिंबा आहे, माझी ताकद उभी आहे, हे मी आपल्या सर्वांच्या देखी मी इथे जाहीर करू इच्छितो. मित्रांनो, प्रफुल्ल पटेल या मंचावर का आणि त्या मंचावर का नाही, हा सर्वात मोठा प्रश्न अख्खा देश शोधत आहे, महाराष्ट्र शोधत आहे. आणि याचा उत्तर मी आज तर तुम्हाला देणार नाही, याची योग्य वेळ येऊ द्या, तेव्हा मी आणखीन म्हणजे विस्तारमध्ये जाऊन तुम्हाला सगळ्या गोष्टीचा जे खुलासा आवश्यक आहे ते मी करणार आहे. भुजबळ साहेबांनी आपल्याला संकेत दिला, इशारा काफी है. आणि त्या इशारा धनंजय भाऊंनी सांगितलं, सुनील तटकरेंनी सांगितलं, त्याच्या म्हणजे विस्तार मध्ये कधी ना कधी आपण चर्चा आपण नक्कीच करणार, आपल्या सर्वांना बाकीची माहिती सुद्धा मिळणार. पण एवढंच मी आपल्या सर्वांना म्हणजे सांगू इच्छितो के काय दादाच्या म्हणजे दादाला काही लोक बदनाम करण्याचा जे एक कटनचत आहे हे किती चुकीचं आहे, जे आरोप करत आहे त्यांना सुद्धा माहीत आहे. मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो आणि महत्वाची बाब आहे, मी मीडियामध्येही सांगून झालेला आहे म्हणून आज तुमच्या सगळ्यांना मी देखील जाहीरपणे सांगू इच्छितो. 2022 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचा सरकार कोसळणार होता हे नक्की झाला होता, एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी सुरत गुवाहाटी गोव्याच्या पर्यटनाला होते, त्यावेळेस
महाराष्ट्र विधानसभा मध्ये विधान परिषद मध्ये असलेले आणि मंत्रिमंडळामध्ये काम करणारे एकूण एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि मंत्रींनी आदरणीय पवारसाहेबांच्याकडे जाऊन सांगितलं, विनंती केली की आम्हाला या सरकारमध्ये भाजपा बरोबर सामील करण्यासाठी आपण आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत। ही प्रत्येक आमदार जे इथे उपस्थित आहे त्यांना माहीत आहे। बोलले होते की नाही तुम्ही लोक? साहेबांना विनंती जाऊन केली होती की नाही? आणि म्हणून मित्रांनो, ही काय आज अचानक काय नवीन बॉम्ब स्फोट झाला आहे, अचानक दादांनी काय नवीन पिल्लू सोडला आहे, असा अजिबात कोणी अशी गैरसमज करता कामा नये। त्याआधीचे पण अनेक प्रसंग घडले होते। 19 सांगण्यात आला दादाला, म्हणजे त्यांनी शपथविधी घेतली, काय दादा विलन आहे? दादांनी काय म्हणजे पक्षाच्या विरोधी काय काम केलं? केलं असता तर तुम्ही त्याच दादाला उपमुख्यमंत्री कसे केले असते? त्याच दादाला तुम्ही लीडर ऑफ ऑपोजिशन तुम्ही कसे केले असते? आणि बहुसंख्य आमदारांनी नेहमी दादाच्या पाठीशी म्हणजे त्यांची ताकद उभी करून दाखवलेली आहे। आणि म्हणून आज दादा या सन्मानाचा पात्र आहे। आणि आज आपण सगळे लोक यांच्या इथे टाळ्या वाजून स्वागत करत आहोत। मित्रांनो, प्रफुल्ल पटेल जरा एक सौम्य व्यक्ती आहे म्हणून कमी बोलतो, आणि कमीच बोललंच बरं, कारण मलाही एक दिवस माझ्याही पुस्तक लिहिण्याची वेळ येणार आहे। ते पुस्तक जरा प्रफुल्ल पटेलांनी ज्या दिवशी लिहिलं त्याच दिवशी अख्खा महाराष्ट्रानी देशाला काय काय समजेल हे मला अजिबात सांगायची आज तरी इच्छा नाही। आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय, महाराष्ट्रानी देशांनी पाहिलंय, शरद पवार जिथे तिथे प्रफुल्ल पटेल आहे का नाही? कधी बघितलं का तुम्ही असा प्रसंग? या मागील राष्ट्रवादी पक्ष बनल्या आणि त्याच्या आधी काँग्रेस मधून सुद्धा प्रफुल्ल पटेल म्हणजे एक साया, प्रफुल्ल पटेल म्हणजे पवार साहेब का परछाई, हे होता की नाही? आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, आज मी या मंचावर उभा आहे आणि दादा आणि या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांच्या सोबत उभा आहे, पाठिंबा देत आहो, त्याच्या मागे तुम्हाला इशारा पण समजला पाहिजे, हे मी आज या सर्व म्हणजे महाराष्ट्राचा आमच्या कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो। अजूनही वेळ गेली नाहीये। आम्ही तर आमच्या गुरुदेवला आजही मी जाहीरपणे हे जाहीर प्रसार माध्यमातून मी विनंती करतो, हात जोडून पाय जोडून मी त्यांना विनंती करतो की बाबा आमच्या दैवत, जरा आमची पण भावना तुम्ही समजा, आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्या आणि आपण सगळे एक मोठा राष्ट्रवादी परिवाराचा आपला जे कुंब आपला आजपर्यंत चालून आलेला आहे त्याच पद्धतीनं आम्ही तुमच्या आशीर्वादाने तुमच्या वरदस्ताखाली आम्ही सगळे याच दिशेने आम्ही काम करू इच्छित आहोत। आता वैचारिक कोणी म्हणते? वैचारिक भारतीय जनता पार्टी बरोबर एनडीए बरोबर गेले म्हणजे वैचारिक मतभेद। वैचारिक मतभेद कसले भुजबळ साहेब? ज्या दिवशी महाविकास आघाडी बनली तेव्हा शिवसेना कोणाच्या बरोबर होता? भारतीय जनता पार्टी बरोबर। आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहास मध्ये सर्वात जास्त शरद पवार साहेबांना कोणी शिवाय दिली असेल, कोणी म्हणजे आरोप केले असेल, तो शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केले असेल। आपण वैचारिक म्हणतो, वैचारिक म्हणजे काय? आयडिओलॉजी ना। तो शिवसेनाची आयडिओलॉजी जेव्हा आपण स्वीकारू शकतो, त्यांच्या आपण त्यांनी मिठी मारू शकतो, मग आपण भारतीय जनता पार्टीकडे आपण का बघू शकत नाही? आपण जसं आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, आमचा पक्ष काय आम्ही विकून काही दिला नाही आहे, आम्ही स्वाभिमानानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या युतीमध्ये आम्ही भागीदार झालेलो आहोत। आणि म्हणून अनेक मान्यवर भुजबळ साहेबांनी खरं सांगितलं, अरे काश्मीरच्या मेहबूबा मुफ्ती, काश्मीरचे फारूक अब्दुल्ला हे बीजेपी बरोबर जाऊन एनडीए मध्ये जाऊ शकतात। जे आज विरोधी पार्टीची जे मीटिंगा करून राहिले त्यामध्ये स्टॅलिन जे तामिळनाडूचे आहे ते एका काळात म्हणजे एनडीएचे हिस्सेदार होते, केंद्रामध्ये मंत्रीत होते। अनेक मान्यवर
मी पाटणाला काही दिवसा अगोदर साहेबांच्या बरोबर सर्व विरोधी पार्टीच्या मीटिंग मध्ये मी गेलो होतो. त्या मीटिंग मध्ये चित्र ते नजारा जेव्हा मी पाहिला, खरं म्हणजे थोडं हसू येत होत की खरोखर हे असे लोक त्या 17 पार्टीमध्ये, 7 पार्टी दादा कशी होती, खासदार किती, एक. एक पार्टी तो अशी होती की ज्यात खासदार 0, आणि असे 17 पार्टी तिथे बसून या देशामध्ये आपण म्हणजे परिवर्तन घडवून आणणार. काही लोकांना विश्वास बसेल का आम्हाला सांगा तुम्ही. आज जो आपण या निर्णय आपण घेतलेला आहे, या आपला राष्ट्र राज्याच्या हितामध्ये घेतलेला आहे, आपला पार्टीच्या हितामध्ये घेतलेला आहे, आपल्या जनप्रतिनिधी जे आलेले आहे त्यांच्या मतदारसंघाच्या हितामध्ये आपण घेतलेला आहे. म्हणून असा महत्वाचा निर्णय काय असा म्हणजे सत्याच्या हवसेसाठी काय घेतलेला नाही आहे. दादाला काय गरज होती, दादाला तर लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून मंत्रीचा दर्जा होता, बंगला होता, सगळी त्यांना प्रोटोकॉल होती. दादानी निर्णय स्वतःच्या साठी घेतलेला नाही. माझे मित्र बांधू जे काही आमदार मंडळी बसलेले आहे, जनप्रतिनिधी बसलेले आहे, आणि आमचे सर्व कार्यकर्ते जे बसलेले आहे, तुमच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय, म्हणून आपल्या सगळ्या लोकांनी स्वागत केला पाहिजे. जे मूळ आपली जी आयडियोलॉजी आहे, जे आपली धर्मनिरपेक्ष जाती जे आपला विचार आहे, त्यापासून आपण कधीच दूर जाणार नाही. आपली सत्तामध्ये हिस्सेदारी आपण ठेवू आणि चांगल्या भावनेने ठेवू, शेवटपर्यंत आपण त्यांना साथ देऊ, आणि कुठे त्यांच्या चुकत असेल त्यांना ही विनंती करून सांगू की हे तुम्ही दुरुस्त केला पाहिजे, कारण हे लोकांच्या हितामध्ये होणार नाही, महाराष्ट्राच्या आणि आमच्या विचारधारामध्ये बसणार नाही. आणि म्हणून अधिक न बोलता आज आपल्या सर्वांच्या मनपूर्वक या जाहीर खुला अधिवेशनामध्ये मनपूर्वक स्वागत करतो, धन्यवाद देऊ इच्छितो. आणि महाराष्ट्राच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि चाहत्यांना मी विनंती करतो की आज मुंबईला तर किरकोळ लोक येऊ शकले, स्वाभाविक आहे, एक दिवसाच्या मुदतमध्ये किती लोक पोहोचू शकतात. पावसाळा जे दिवस आहे, येण्या जाण्यामध्ये महाराष्ट्र एवढा मोठा राज्य आहे लांब पडतो, पण तरी आज मावत नाही एवढ्या लोक या परिसरामध्ये उपस्थित झाले. तुमच्या सर्वांचा खूप खूप आभार, धन्यवाद. जय राष्ट्रवादी.